शहरामध्ये जो कोरोना रुग्णांचा जो वाढता आकडा आहे, जो कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे, तो रोखण्यासाठी आपण आता वेगवेगळे या ठिकाणी उपाययोजना राबवल्या जात आहेत. पोलीस आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईमध्ये या अनुषंगाने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी काल महाराष्ट्र पोलीस अधिनियम सेक्शन 43 अन्वये आदेश जारी करण्यात आलेला आहे. या आदेशान्वये शहरातील ज्या बाजारपेठा आहेत जिथं गर्जे म्हणजे अनावश्यक लोक त्या ठिकाणी गर्दी करतात, रेंगाळत राहतात, छोट्याशा खरेदीसाठी सुद्धा दोन दोन तीन तीन चार चार लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळता त्या ठिकाणी खूप वेळ ताटकळत थांबून गर्दी करतात आणि त्या गर्दीमुळे जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे तो रोखण्यासाठी हा जो आदेश पारित केलेला आहे. त्या अनुषंगाने शहरातील ज्या प्रमुख अशा गर्दीची ठिकाणं आहेत तर त्या ठिकाणी आपण ही कारवाई सुरू केलेली आहे. महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आपण ही कारवाई करत आहोत. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येणारे जे गिराईक आहेत तर त्यांनी या ठिकाणी जे एंट्री गेट आहे ते एंट्री गेटला त्या ठिकाणी प्रवेश फी त्या ठिकाणी जी अत्यंत केवळ 5 रुपये आहे तर ती प्रवेश फी त्या ठिकाणी भरायची आहे आणि आज जाऊन त्याची खरेदी करायची आणि ही खरेदी त्यांनी 1 तासाच्या उरकून परत एक्झिटला त्या ठिकाणी पावती दाखवून बाहेर पडायचं आहे. त्याच्यात जर त्यांनी वेळेपेक्षा जास्त किंवा 1 तासापेक्षा जास्त तिथे विनाकारण ताटकळत राहिला तर त्याला परत जाताना ते निदर्शनास आल्यास त्याला दंडात्मक कारवाईला सुद्धा त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. या अनुषंगाने या ठिकाणी बाजारात केवळ खरेदी करण्यासाठी येणारे जे गिराईक आहेत त्यांचीच संख्या त्या ठिकाणी मर्यादित केली जाईल. केवळ फिरण्यासाठी किंवा गर्दी करण्यासाठी येणारी जी लोकं आहेत तर त्यांना या निमित्तानं रोखलं जाईल आणि गर्दीवर नियंत्रण आणलं जाईल. काल हा आदेश पारित झालेला आहे त्यामुळे आजपासून याची चाचपणी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा जो प्रमुख बाजारपेठेचा एक परिसर आहे तर त्या ठिकाणी आता ही कारवाई सुरू करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे मार्केट यार्ड भाजी मार्केट यार्ड आहे तर त्या ठिकाणी ही कारवाई करणार आहोत. सिटी सेंटर मॉल जो आहे तर त्या ठिकाणी सुद्धा गर्दी जास्त प्रमाणात होते त्या ठिकाणी ही कारवाई करणार आहे. या व्यतिरिक्त परिमंडल 2 हद्दीमध्ये सुद्धा सातपूर अंबड इंदिरानगर या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुद्धा बाजारपेठांमध्ये ही कारवाई आता सुरू झालेली आहे. या अनुषंगाने काल हा आदेश प्रसारित करण्यात आलेला आहे आणि तो प्रसारित झाल्यामुळे त्या अनुषंगाने आपण सर्वांना तो कळवलेला आहे. त्या अनुषंगाने जे व्यापारी आहेत त्यांना आपल्या मार्फतीने मी सूचित करू इच्छितो की याच्या अनुषंगाने ते व्यापारी जे आहेत ते सुद्धा सुरक्षित राहतील. त्यांच्या दुकानांमध्ये सुद्धा होणारी जी विनाकारांची गर्दी ती विनाकारांची गर्दी नियंत्रित राहील. येणाऱ्या गिराईकांना मात्र कुठलेही त्या ठिकाणी अडवणूक केली जाणार नाही आणि जे खरेदीसाठी आलेले आहेत ते प्रवेश शुल्क भरून त्या ठिकाणी खरेदीसाठी येतील आणि लवकरात लवकर खरेदी करून आपली त्या ठिकाणावरून रवाना होतील. त्यामुळे व्यापारी सुद्धा सुरक्षित राहतील आणि त्यांच्या व्यापाराच्या अनुषंगाने कुठली अडचण येणार. निश्चित या ठिकाणी जे चारही बाजूने आपण एंट्री एक्झिटला जे बॅरिकेडिंग केलेलं आहे तर त्या प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशनचा बंदोबस्त राहणार आहे. महानगरपालिकेचा सुद्धा स्टाफ त्या ठिकाणी राहणार आहे. त्या व्यतिरिक्त आतमध्ये सुद्धा पेट्रोलिंगला महानगरपालिका आणि पोलीस यांचे संयुक्त पायी पेट्रोलिंगचं पथक त्या ठिकाणी असणार आहे. सर, भद्रकाली आणि दूध बाजारामध्ये पण असा प्रयोग राबवण्याचा काही